हरिओम, माझे नाव नेहा विरा कुलकर्णी. मी सहकार नगर उपासना केंद्र संभाजीनगर. मी साधारण 2001 साली बापू परिवारात आले. माझा अनुभव साधारण 2010 सालचा आहे. मी त्यावेळेस BED करत होते. BEDला ॲडमिशन घेत असताना माझं BED पूर्ण मराठी मिडियममध्ये होतं. मी सगळं पूर्ण इंग्लिश मिडियममध्ये शिकलेली होते. मला मराठी मिडियमचं खूप सारे शब्द अडखळत होते. कसं काय BEDला आता मी सामोरी जाईल किंवा मी परीक्षा देऊ शकेन या बाबतीत खूप मोठे प्रश्न माझ्या मनामध्ये निर्माण होत होते. तरी सुद्धा माझी आई मला म्हणत होती की तुला बेटा एकच करायचंय, जा तू फक्त अभ्यास कर, बापूंचं नाव घे आणि रोज अभ्यासिकेत जा. मी त्या पद्धतीने एक अभ्यासिका इथे जॉईन केली होती. जाऊन मी एक घड्याळ, आपलं बापूंचं घड्याळ विकत घेतलेलं होतं, ते घड्याळ मी रोज समोर ठेवायची, अभ्यास सुरू करायची. तर अभ्यास सुरू करत असताना मला मी कॉन्फिडेंटली करू शकायची की अरे बापूराया मी अभ्यास करते, तू फक्त बघ कसं काय करायचं. आणि जेव्हा मला आता प्रश्नपत्रिका सॉल्व करायची आहे किंवा एक्झामिनेशनमध्ये जायचं आहे, तर याचं मला एक सामर्थ्य तूच प्रदान कर, हे असं म्हणूनच मी सुरुवात करायची. हे करत असताना असं हळूहळू परीक्षा जवळ येऊ लागली. परीक्षा जशी जवळ आली की माझं जास्ती अशी मी घाबरलेली असायची, पण बापूंचं ओम मन सामर्थ्य दाता हा जप मनामध्ये चालूच असायचा. एक मनातून कुठेतरी आवाज यायचा की मी आहे बेटा, तू काळजी करू नको, तू फक्त जा आणि बस, माझी परीक्षा आली. आपल्याला जो काही अभ्यास आपण तोडका मोडका जसा केलेला आहे त्या पद्धतीने आपण जाणार आहोत, असं म्हणून मी मनाची उभारी धरली आणि मी परीक्षेला गेले. एक्झामिनेशन हॉलवर आल्यानंतर मला माझं म्हणजे खरं खरं सांगायचं झालं तर एक थरथर काप सुटत होता. असं वाटत होतं आता आपलं कसं होईल. याच्यामध्ये मी काय केलं होतं, जो बापूंचं घड्याळ होतं ते नेहमी मी घेऊन जायची आणि बापूला साथ नेहमी रोज अभ्यास करताना जसं बापूला साथ घालणार तसं मी ठरवलं होतं की पेपर सुरू व्हायच्या आधी मी बापूला साथ घालणार. आणि त्या पद्धतीने मी BEDला परीक्षेला बसत असताना बापूला समोर ठेवून तेच वाक्य म्हटले की बापूराया मी पेपर सोडवणार आहे, तूच बघ आता काय करायचं, मी नुसतं बसणार आहे, तुलाच खरं सॉल्व करायचं आहे पेपर. अशा पद्धतीने मी बसले. खरं पाहिलं तर मराठी मिडियम तरी पण मला थोडं भीती वाटत होती, पण पेपर हातात आल्यानंतर, उत्तरपत्रिका हातात आल्यानंतर कुठेतरी एक कॉन्फिडन्स जागृत झाला की आपणही काहीतरी करू शकतो आणि सोडवू शकतो. शिवाय तिथे ना एक खिडकी होती, त्या खिडकीपाशी माझा नंबर आलेला होता. एक दूर तिथे जवळ एक वृक्षाचं, मोठ्या वृक्षाचं झाड होतं. त्या माझं कधी कधी कटाक्ष असा सहजच त्या वृक्षाकडे जायचा. पेपर सोडवताना सहज लक्ष त्या वृक्षाकडे जायचं, तर जणू काही असं वाटायचं माझे बापू तिथे उभे आहेत. हो अरे हे कस काय आपल्याला दिसत आहे गड्या, हो अरे ते आपल्याकडे बघतायत बर का, आपल्याला पेपर छान सोडवायचा आहे बर का. अशा पद्धतीने मनात म्हणजे भावना यायच्या, असे विचार यायचे आणि लक्ष आपोआप पेपर कडे जायचं आणि मी निशंकपणे एक कॉन्फिडन्सनी त्या पेपरला सॉल्व्ह करू शकायची. एक पेपर, दोन पेपर, अशा पद्धतीने रोज मला लक्ष सहजच माझं त्या झाडाकडे गेलेलं होतं. आणि त्या पद्धतीने मला रोज बापू इथे टोपी घालून अगदी गॉगल घालून उभे असलेले दिसायचे. आणि अशा पद्धतीने माझी BEDची एक्झाम झाली. त्यानंतर काही दिवसांनी मला रिझल्ट आला. रिझल्ट आला तर पाहते काय, फर्स्ट क्लासमध्ये पास झाले. ही म्हणजे माझ्या बापूंचीच कृपा. हरिओम श्रीराम अंबज्ञा.